वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम बॅक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही इंटरेस्टिंग सेंटेन्सेस बघणार आहे प्रेपोझिशन्सचा उपयोग करून. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आणि फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. तर फ्रेंड्स, फर्स्ट प्रेपोझिशन आहे ॲट. तर ॲट आपण कधी यूज करणार? एखाद्या स्पेसिफिक पॉइंट और लोकेशन सांगायचं असेल तर, फॉर एक्झाम्पल ॲट स्कूल, ॲट बस स्टॉप, नंतर पब्लिक प्लेसेस, ॲट स्टेशन, ॲट सुपर मार्केट, नंतर ॲड्रेस सांगण्यासाठी ॲट GB रोड, ॲट दी कॉर्नर ऑफ द स्ट्रीट, नंतर इव्हेंट्स, फॉर एक्झाम्पल ॲट पार्टी, ॲट कॉन्फरन्स, ॲट दी कॉन्सर्ट. ओके, तर त्याला काही एक्झाम्पल बघूया की तुम्हाला हे चांगल्या प्रकारे कळून येईल. तो बस स्टॉपवर तुमची वाट पाहत आहे. He is waiting for you at the bus stop. He is waiting for you at the bus stop. दुकान रस्त्याच्या शेवटी आहे. The shop is at the end of the street. The shop is at the end of the street. आपण ऑफिसला कधी पोहोचाल? When will you reach at the office? When will you reach at the office? मी तिला प्रवेशद्वार जवळ बस स्टॉपवर भेटलो. आय मेट हर ॲट दी एंट्रन्स ॲट दी बस स्टॉप. आय मेट हर ॲट दी एंट्रन्स ॲट दी बस स्टॉप. ती प्रवेशद्वार जवळ थांबली आहे. शी इज वेटिंग ॲट दी एंट्रन्स. शी इज वेटिंग ॲट दी एंट्रन्स. तो आपल्या डेस्कवर खुर्चीवर बसला आहे. ही इज सिटिंग ऑन हिज चेअर ॲट हिज डेस्क. ही इज सिटिंग ऑन हिज चेअर at his desk. मी घरी होतो. I was at home. I was at home. ती घरी आहे का? Is she at home? Is she at home? तो त्याच्या डेस्कवर आहे. He is at his desk. He is at his desk. तो एका बँकेत काम करतो. ही वर्क्स ॲट अ बँक. ही वर्क्स ॲट अ बँक. ते चित्र पहा. लुक ॲट दॅट पिक्चर. लुक ॲट दॅट पिक्चर. मी शाळेत खूप अभ्यास करतो. आय स्टडी हार्ड ॲट स्कूल. आय स्टडी हार्ड ॲट स्कूल. मी या क्षणी व्यस्त आहे. I am busy at the moment. I am busy at the moment. तुझी आई घरी आहे का? Is your mother at home? Is your mother at home? ती आता हॉटेलमध्ये आहे. She is at the hotel right now. She is at the hotel right now. ती कामावर आहे. She is at work. She is at work. ती हॉटेलमध्ये थांबली आहे का? Is she staying at the hotel? Is she staying at the hotel? ते हॉटेलमध्ये आले. They arrived at the hotel. They arrived at the hotel. तिने त्याला स्टेशनवर पाहिले. She saw him at the station. She saw him at the station. मी त्याला एका पार्टीत भेटलो. आय मेट हिम ॲट अ पार्टी. आय मेट हिम ॲट अ पार्टी. काल तू घरी होतास का? वेर यू ॲट होम यस्टरडे. वेर यू ॲट होम यस्टरडे. तो दारात उभा होता. ही वॉज स्टँडिंग ॲट द डोर. ही वॉज स्टँडिंग ॲट द डोर. मी शाळेत वेळेवर पोचलो. I arrived at school on time. I arrived at school on time. पार्टी मध्ये काय दिले गेले होते? What was served at the party? What was served at the party? प्रवेश द्वार जवळ एक गाडी थांबली. A car stopped at the entrance. A car stopped at the entrance. मी पार्टीत चांगला वेळ घालवला. आय हॅड अ गुड टाइम ॲट दी पार्टी.
आय हॅड अ गुड टाइम ॲट दी पार्टी. तिने त्या दुकानात काय विकत घेतले? वॉट डिड शी बाय ॲट दॅट स्टोर? वॉट डिड शी बाय ॲट दॅट स्टोर? तो घरी आहे की नाही हे तुम्हाला माहिती आहे का? डू यू नो इफ ही इज ॲट होम ऑर नॉट? डू यू नो इफ ही इज ॲट होम ऑर नॉट? मी या क्षणी व्यस्त आहे. आय एम बिझी ॲट दी मोमेंट. आय एम बिझी ॲट दी मोमेंट. तो स्टेशनवर उशिरा आला. ही अराईव्ह लेट ॲट दी स्टेशन. ही अराईव्ह लेट ॲट दी स्टेशन. तर फ्रेंड, नेक्स्ट प्रपोजिशन आहे ऑन. तर ऑन आपण कधी यूज करणार? जेव्हा पण एखाद्या सर्फेसचा उल्लेख होत असेल तर. फॉर एक्झाम्पल, टेबल, वॉल, सिलिंग किंवा फ्लोअर. तर आपण बोलू ऑन टेबल, ऑन वॉल, ऑन सिलिंग, ऑन फ्लोअर. परत पब्लिक ट्रान्सपोर्टचा उल्लेख केला असेल तर ऑन बस, ऑन ट्रेन, ऑन प्लेन. नंतर मीडिया, ऑन द टी व्ही, ऑन द इंटरनेट. ओके, तर चला काही एक्झाम्पल बघूया की तुम्हाला हे चांगल्या प्रकारे कळून येईल. मी ट्रेनमध्ये आहे. आय एम ऑन द ट्रेन. आय एम ऑन द ट्रेन. दुकान डावीकडे आहे. द शॉप इज ऑन द लेफ्ट. द शॉप इज ऑन द लेफ्ट. पुरुषांचे कपडे दुसऱ्या मजल्यावर आहेत. मेन्स क्लोथ आर ऑन द सेकंड फ्लोअर. मेन्स क्लोथ आर ऑन द सेकंड फ्लोअर. माझा आवडता चित्रपट आज रात्री टीव्हीवर येईल. माय फेवरेट मूव्ही विल बी ऑन टीव्ही टू नाईट. माय फेवरेट मूव्ही विल बी ऑन टीव्ही टू नाईट. आपले घड्याळ डेस्कवर आहे. युअर वॉच इज ऑन द डेस्क. युअर वॉच इज ऑन द डेस्क. भिंतीवरील चित्र पहा. लुक ॲट द पिक्चर ऑन द वॉल. लुक ॲट द पिक्चर ऑन द वॉल. या मेन्यूवर किमती नाही आहे. देर आर नो प्राइजेस ऑन दिस मेन्यू. देर आर नो प्राइजेस ऑन दिस मेन्यू. तू माझ्या पायावर उभा आहेस. यू आर स्टँडिंग ऑन माय फुट. यू आर स्टँडिंग ऑन माय फुट. आम्ही काल रात्री टेलिव्हिजनवरील कार्यक्रमाचा आनंद घेतला. वी एन्जॉय द शो ऑन टेलिव्हिजन लास्ट नाईट. वी एन्जॉय द शो ऑन टेलिव्हिजन लास्ट नाईट. मी बसमध्ये आहे. आय एम ऑन द बस. आय एम ऑन द बस. ते टेबलावर ठेवा. कीप इट ऑन द टेबल. कीप इट ऑन द टेबल. मी सातव्या मजल्यावर राहतो. आय लिव्ह ऑन द सेव्हन्थ फ्लोअर. आय लिव्ह ऑन द सेव्हन्थ फ्लोअर. फ्रेंड, नेक्स्ट प्रपोजिशन आहे इन. तर इन आपण कधी यूज करणार? जेव्हा पण आपल्याला सांगायचं असेल की काहीतरी कशाच्या तरी आत आहे. फॉर एक्झाम्पल, कंटेनर्स, इन द बॉक्स. नंतर स्पेसेस दॅट आर एनक्लोज, म्हणजे इन द फ्रिज, इन द ड्रॉवर. नंतर बिल्डिंग्स ऑर रूम, इन बेडरूम, इन लिव्हिंग रूम. नंतर कंट्री ऑर सिटी, इन इंडिया, इन मुंबई. ओके, तर चला काही एक्झाम्पल सेंटेन्सेस बघूया. माझा फोन माझ्या खिशात आहे. माय फोन इज इन माय पॉकेट. माय फोन इज इन माय पॉकेट. फ्रीजमध्ये दूध आहे. देर इज मिल्क इन द फ्रिज. देर इज मिल्क इन द फ्रिज. नीट तपासा, ते तुमच्या ड्रॉअरमध्ये असले पाहिजे. चेक प्रॉपरली, इट मस्ट बी इन युअर ड्रॉअर. चेक प्रॉपरली, इट मस्ट बी इन युअर ड्रॉअर. तिने आरशात स्वतःकडे पाहिले. शी लुक्स ॲट हर सेल्फ इन द मिरर. शी लुक्स ॲट हर सेल्फ इन द मिरर. ती गाडीत आहे. शी इज इन द कार. शी इज इन द कार. चित्रातील मुलगी पहा. लुक ॲट द गर्ल इन द पिक्चर. लुक ॲट द गर्ल इन द पिक्चर. मी लिव्हिंग रूम मध्ये टी व्ही पाहतो. आय वॉच टी व्ही इन द लिव्हिंग रूम. आय वॉच टी व्ही इन द लिव्हिंग रूम. मी मुंबईत राहतो. आय लिव्ह इन मुंबई. आय लिव्ह इन मुंबई. पुस्तकातील चित्र पहा. लुक ॲट द पिक्चर इन द बुक. लुक ॲट द पिक्चर इन द बुक. तो बेडरूम मध्ये आहे. हि इज इन द बेडरूम. हि इज इन द बेडरूम. मी ट्रॅफिक जाम मध्ये अडकलो आहे. आय एम स्टक
इन अ ट्रॉफिक जाम, आय एम स्टक इन अ ट्रॉफिक जाम. मी त्याच्याबद्दल वर्तमानपत्रात वाचले. आय रेड अबाउट हिम इन द न्यूजपेपर. आय रेड अबाउट हिम इन द न्यूजपेपर. मी तुम्हाला परत कॉल करेन. मी लिफ्टमध्ये आहे. आय विल कॉल यू बॅक. आय एम इन द एलिव्हेटर. आय विल कॉल यू बॅक. आय एम इन द एलिव्हेटर. तो खोलीच्या कोपऱ्यात बसतो. He sits in the corner of the room. He sits in the corner of the room. मला पेपरमध्ये चित्र सापडले. I found a picture in the paper. I found a picture in the paper. आकाशात तारे आहेत. There are stars in the sky. There are stars in the sky. दरोडेखोर आता तुरुंगात आहे. The robber is in prison now. The robber is in prison now. मी पुण्यात आहे. I am in Pune. I am in Pune. Rome, Italy मध्ये आहे. Rome is in Italy. Rome is in Italy. मी लंडनला आलो. I arrived in London. I arrived in London. दोघेही खोलीत आहेत. Both of them are in the room. Both of them are in the room. तो त्याच्या खोलीत अभ्यास करत आहे. He is studying in his room. He is studying in his room. तो अजूनही रुग्णालयात आहे. He is still in the hospital. He is still in the hospital. मी पार्क मध्ये फिरायला गेलो होतो. I went for a walk in the park. I went for a walk in the park. ओके फ्रेंड्स, तर हे होते आजचे सेंटेन्सेस. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेंड्स माझे यूट्यूब चॅनल फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठीला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.